अध्यक्ष महोदय, वंदे मातरम हम नहीं पढ़ सकते इसलिए कि हम एक अल्लाह को मानते हैं, हम दुनिया में किसी के आगे सर नहीं झुका सकते, ये हमारा माँ के सामने भी सर नहीं झुकाते, हमारा मजहब अलाउ नहीं करता। लाखों लोकांचा, लाखों नवे संविधाना सहित करोड़ो लोकांचा वंदे मातरम च्या प्रति श्रद्धा आहे। आणि अशा वंदे मातरम च्या संदर्भात त्यांनी जे काही मत या ठिकाणी व्यक्त केलं हे योग्य नाही आहे। अबू भाई, ऐसा कौन सा मजहब बोल सकता है कि अपनी माँ के सामने सिर मत झुका? कोई मजहब नहीं बोलता, आपका भी मजहब नहीं बोलता, दुनिया का ऐसा कोई मजहब नहीं है जो ये कहेगा कि अपने माँ के सामने सिर मत झुका। वंदे मातरम हे धार्मिक गीत नाही, वंदे मातरम हे कुठल्याही पूजा अर्चनेचं गीत नाही आहे। भारताच्या संविधानाने याला राष्ट्रगानाचा दर्जा दिलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे अबूभाईंकडनं देखील माझी अपेक्षा आहे की शेवटी आपण संविधानाला मानतो म्हणूनच या सभागृहात आहोत, या सभागृहात तोच येऊ शकतो जो संविधानाला मानतो। मी असं चुकीचं इंटरप्रिटेशन यात करून करोडो करोडो लोकांच्या भावनेला अशा प्रकारे ठेस आपण पोहोचवू नका। आपलं जे म्हणणं आहे आपण जरूर मांडा, पण त्याच्यामध्ये वंदे मातरम मांडण्याचं काही कारण नाही आहे। वंदे मातरम हे आमच्या करता कालही आमचं राष्ट्रगान होतं, आजही आमचं राष्ट्रगान आहे। ज्या प्रकारे जनगण म्हण हे आमचं राष्ट्रगीत आहे, तसंच वंदे मातरम आमचं राष्ट्रगान आहे। त्याशिवाय आपण या सभागृहाला सुरुवात करत नाही।